टैक्सी बंद करा हो, बंद करा, नहीं तो आम्ही काय करावो, आम्ही हा बाईक पोरीला उपाशी ठेवू का? आमच्या गाड्या घ्या, आमच्या हप्त्यावर दिलेले गाड्या आहे, आम्ही कुठे कर्ज फेडणार आहे, कसं फेडणार आहे? हा संताप आहे एका रिक्षा चालकाचा. बेकायदा बाईक टॅक्सी सुरू असल्यानं आज पुण्यातील रिक्षा चालकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. काळे कपडे घालून रिक्षा चालकांनी काळी दिवाळी साजरी केली. या बाईक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांचं उत्पन्न घटतंय. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा कारवाई फक्त कागदावरच दिसते, अशी प्रतिक्रिया रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी दिली आहे. रिक्षा चालकांचं जवळपास 70-80% उत्पन्न या बेकायदा बाईकनी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी सुद्धा हे बेकायदा बाईक खूप जास्त डेंजरस आहेत, कारण की त्यांची कुठल्याही प्रकारची नोंद नसते, इन्शुरन्स नसतं, पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही, महिलासुद्धा हा ऑप्शन वापरू शकतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसाय चालू असताना प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही हे अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करेल, परंतु कारवाई ॲक्शनमध्ये होता दिसत नाही, नुसती कागदोपत्री कारवाई होती आहे. इतक्या उच्च दर्जाचे अधिकारी जेव्हा एकमेकांना पत्र लिहितात की बाईक टॅक्सी बंद होणं गरजेचं आहे, तुम्ही कारवाई करा, सायबर लॉ अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, पण ते होत नसेल तर हे अत्यंत हास्यास्पद. याचा अर्थ सरकार आमच्या प्रश्नांची गांभीर्य आणि बघत नाही आहे. तर तिकडे महागाई आणि इंधन दरवाढीवरूनही रिक्षा चालकानं सरकारला धारेवर धरलंय. बोर्ड होणारच नाही सर, आम्ही आता पैसेच नाही आमच्याकडं, धंदाच होय ना ते बाईक टॅक्सीमुळं, आणि CNG चे दाम येणं पार आहे ना आकाशाला भेडायला लागलेत. पेट्रोल सांगितलं होतं CNG येणं 50 रुपयाला भेटेल तुम्हाला, आणि 50 रुपये सोडा, पार आता येणं 100 पुढं गाठायला लागलं, आणि वाढवणार हे नालायक सरकार आहे. सगळं या रिक्षावाल्याच्या जीवावर येणं बेतलेले, आत्महत्या करायला लागलेले रिक्षावाले. यावेळी काळी फित कपाळावर बांधून काळा आकाश कंदील घेऊन रिक्षाचालक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काळी दिवाळी साजरी केली. येत्या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षाचालकांनी दिलाय. नाही बघत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर का आम्ही आज काही दिवाळी साजरी करतो, कारण की आम्हाला दिवाळी साजरी करणं शक्य नाही आहे. आमच्या घरामध्ये अन्नधान्याला पैसे नाही आहेत, आमच्या घरामध्ये कपड्याला अत्याला पैसे नाही आहेत. तर जर का येत्या काही दिवसात जर का ही बाईक टॅक्सी बंद झाली नाही तर आम्ही चक्का जाम आंदोलन करू आणि अत्यंत तीव्र आंदोलन करून जोपर्यंत बाईक टॅक्सी बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असतं. त्यामुळे मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून काळी दिवाळी साजरी करणाऱ्या रिक्षा चालकांचा प्रश्न मार्गी लागतो का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार यावर येत्या काळात काय ठोस पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.